हेलो, यहाँ है आर्यन। हम लोग आना तो लाइक करा, सब्सक्राइब करा, न्यू बेल आइकन ला क्लिक करा। लोग इस रूम में का आता हूँ यहाँ ले रहा है पर देखता चौराई देवीच्या डोंगराला जाणार आहे आणि आमच्या संग कोण कोण आहे आज? आपण सुन्या मामा। हा सुन्या मामा। चला आपण स्टार्ट करूया। जे सगळ्या आपले पाईपलाईन येत आहेत ना, त्या पाईपलाईनचे पाईप आहे द्या। आणि इथं वर जलशुद्धीकरण केंद्र आहे पाण्याचं। ही कंपनी बंद पडली। इथून पाणी येते म्हणजे ते पवना नदीचं पाणी इथे येते आणि इथून मग हे फिल्टर होते, फिल्टर होऊन तिकडे सप्लाय होते। आपण पावसाळा झाल्यानंतर आलतो, सगळं हिरवं होतं, आता सगळी झाडं बिड वाळली ती, पूर्ण गवत वाळलंय, झाडे बी थोडी थोडी, अजून 2 महिने आहेत। येताना माघारी रस्ता गावायसाठी। येळू म्हणते त्याला, कामटी नाही। हा मोठ्या पानात। चलो त्याला नाही, ते पाणी कमी लागतं ना। आणि हे पूर्ण तळेगाव, तळेगाव लय मोठं आहे, लय ते बघ पार तिकडे दिसतंय अख्ख मस्त, वरून अजून लय भारी दिसते। ती सिटी आपण भंडारा डोंगरावरून बघायचो ना, ती एम आय डी सी तिथून बघायचं। हा एम भंडारा, ह्याच भंडाराचा डोंगर आहे हा पुढचा, तिकडेन दिसते ती, आणि ही एम आय डी सी, एम आय डी सी ही। हा आणि हा भंडारा डोंगर, ही कुठली एम आय डी सी? तळेगाव एम आय डी सी। हो चला आर्यनच नॅचरल सिंहासन आहे। नाकावर घाम आलेला आहे, हाईटला आलोय पण हे ना आता सगळं वाळल्यामुळं आहे ना, इथं एवढं हे वाटत नाही। पावसाळ्यात लय हे असतं सगळं हिरवं। हे बघ हे जे चाऱ्या काढलेत ना सुनील, हाय हाय इथं जाय, ह्या चाऱ्या पाणी थांबवायसाठी प्रत्येक ठिकाणी काढलेल्या आहेत अशा। पावसाळ्यात पाणी हे होतं वर कसे आहेत ना, ह्या चाऱ्या काढलेल्या आहेत अशा। जो पहिले लोकांना कामं नसली ना तर ते उन्हाळी कामं काढायची माहिती आहे। हां हे आपट्याचं झाड आहे, हे मोठं तुटलंय पण आपट्याचंच आहे आणि त्यालाच खालून हे फुटलंय मुळ्याला। हे दुसरं ना झाड? हां हे आपटं वाटतंय बरं आहे पण हे वाटत नाही आपटा। हा हे बी आपटाच आहे, ही काय हे जे पान आहे ना हे बघ, बरोबर मोठं पान आहे ते आपट्याचं। सोनं घ्या पान द्या, दसऱ्याचं सोनं आहे पण हे तुटलंय। हे लय वर जाऊन हो एवढं मोठं लावलंय का? नाही बारकेच मोठं झालेलं आहे। नाही नाही मोठंच लावलंय। मग ह्याची काय जगण्याची शक्यता जास्त नाही? नाही जगतं, एकदा चिटकलंय पावसाळ्यात। अरे पावसाळ्यात हे चढावळ लागते, ते हे झाड वर जाय, सगळी पानगळ झाली आता।
जेवढी दाट झाडं असतील ना तेवढी हाईट अख्खी दरी झाड दाट असली ना सुनील वर जायचं शर्यत लागते यांची हा ना नाही म्हणजे ऊनच मिळत नाही ना आणि त्या ऊनासाठी मग ते एकामेकाच्या वर चढावड लागते वर जायला हे आता नवीन डेव्हलप होत आहे त्याला त्याच्या हे खांदले आणि याला ट्रॅक वगैरे करतायत ह्याच्या शेजारून ट्रॅक केलं मस्त लय भारी करतायत वरतून हे उभं असतं दिसत इकडून असं येऊ आपण नाही नाही इथं नाही तिकडं हा ना बसून खाऊ की जरा कमिटी सोमटणे गाव सोमटणे गाव होते हा इथं आता नवीन झाड वगैरे लावली हे ओके वडाची पिंपळाची हाईट पण तेवढे खाली डेप्थ पण तेवढे जण हाईट पण तेवढे हे अख्खे सगळे दरी तिथं वर काय तर आहे मला वाटते वर काय नाही भरपूर हाईट आहे हाईट आहे भरपूर आहे आणि आपण आता मंदिराकडे जाऊया ही नवीन झाड लावली आणि पाणी बिने सोय केली आहे चांगली आता ठिबक केले हा 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 काय गार हवाय झाड ही मोठी झाली ना हे पिंपळाचं झाड आहे हा हे वड पेरू नाही नाही अशोक नाही हे आंब्याच आहे नाही नाही आंबे पुरं जातील रे हे बघ हे खालून आहे ना टप्प केले हा टप्प केले तर हे तर त्याने ते गुराख यांनी हे ओम बिम हे केलेलं आहे त्याला काय प्रसन्न झालाय काय नाही नाही असंच बसून बसून काय करायचं पाणी पिऊ मस्त भाई काय तर पिरूच आहे पिरू त्याला लहानपणी पिरू आले त्याला लहानपणी म्हणजे लावलंय लय दिवस झालं लहानपणी जर पिरू आलं ना याची वाढ लय मोठी होत नाही नाही होती ना असं काय नाही कडेपत्ता आहे नाही नाही कडेपत्ता ना हे जंगली झाड आहे ती हे सगळी जंगली आपल्याला तिथं मंदिरात जायचं आहे लाईट वेटिंग केली आहे चप्पलच स्टँड इथे पाय धुत पितळ सिंहाची हे चलो हे मस्त लाकडासारखं केलंय सिमेंटच आहे हे सगळं सिमेंटच आहे तिकडं तिकडं पुढं आणि तिकडं गहुंजे स्टेडियम बी दिसल हा क्रिकेट स्टेडियम
हां मंदिर पूजा चालू असंच लिहिलेलं हा एक्सप्रेस हायवे जबरदस्त केलाय बरं हा तीन पदरी कधी गेलेलं आहे हा 1996-97 आता खूप दमल्यामुळं इकडे बघ बघ सुद्धा नाही लागला तुम्ही कायावर तुटून पडलाय इथं खाली मंदिर आहे आणि परतीचा प्रवास चालू झाला घरी जायला कोणते नाही नाही तुळस नाही गवत आहे काय चला चला आता घरी जाऊया